नमस्कार. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवणाऱ्या नांदेड येथील आरती मूर्तीकार यांच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत. आपण येथील पहिला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांच्या मूर्तींचे वर्णन, त्याचबरोबर प्राइस किती आहे आणि किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. काही मूर्ती आहे दोन मध्ये चुएम नदी, आजूबाजूला एक बॅकग्राऊंड मध्ये दोन चुए दिलेले आणि सिंहासनावर बसलेले आहेत. यांच्या पायाखाली एक मोषक राजे आहेत एक छोटे, आणि यांच्या आजूबाजूला एक गद्दी आहे, पायापाशी एक मोषक राजे आहेत. आणि थोडंफार काम बाकी आहे आणि सिलर वगैरेचं काम यांचं झालेलं आहे. ही मूर्ती आहे 5 फुटाची, एक मूर्ती पडती तुम्हाला 8,000 रुपये. हिचा प्राइस असेल तुम्हाला 10,000 रुपये. ही मूर्ती बनवायला पेंटिंग पासून कास्टिंग पासून पेंटिंग बरेन म्हणल्या ना याला लागतील 2 दिवस. तो आम्ही म्हणजे बुकिंग कराय त्याचे ते 12 सॅम्पल लावलेले. का ही मूर्ती आहे बघा मोषक राजावर बसलेली आणि यांचे एक सुंदर प्रकाराने एक रूप दिलेलं आहे. आणि यांचं जे स्थान आहे ते असे एक आपण जे बादळ म्हणतो बादळवर असे जे थांबलेले आहेत त्याच्यावर यांनी हे करत आहेत, त्याच्या म्हणून आपण यांना एक आकार दिलेले आहेत. हा जो कारखाना आहे तो साधारण 30 ते 35 वर्ष जुना आहे आणि या कारखान्यामधून दरवर्षी तेलंगणा तसेच महाराष्ट्रामध्ये मूर्ती नेल्या जातात. आणि येथे साधारण 3 फुटापासून 15 फूट उंचीपर्यंत गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. जर आपण येथे आलात तर आपल्याला गणपती बाप्पांच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहायला मिळतील, तसेच आपल्याला एकदम कमी प्राइसमध्ये होलसेल भावामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती मिळतील. तर आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.